बोलठाण उपबाजारात कांद्याचा भाव पडल्याने शेतकऱ्यांकडून लिलाव बंद। नांदगाव तालुक्यातील घाटमाथ्यावरील बोलठाण येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेल्या कांद्याला अत्यंत कमी भाव मिळाल्यामुळे कांदा मार्केट ऑफिस समोर शेतकऱ्यांनी चक्क कांदा फेको आंदोलन करून निषेध व्यक्त केलाय। दिनांक 29 मार्च 2023 बुधवारी दिवशी कृषी उत्पन्न उपबाजार समिती बेलठाण येथे कांद्याला ओघा 50 रुपये ते 100 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाल्याने शेतकरी संतप्त झालेत। दिनांक 28 मार्च 2023 रोजी मंगळवारी देखील याच कारणाने कांदा लिलाव बंद करण्यात आला होता, तरी देखील दुसऱ्या दिवशी बुधवारी पुन्हा सकाळी कांदा लिलाव नव्याने सुरू झाल्यानंतर देखील व्यापाऱ्यांनी कांद्याला उघा 50 रुपये ते 100 रुपये क्विंटल अशी बोली लावली। यामुळे राग अनावर झालेल्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन बोलठाण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट ऑफिस समोर कांदा जमिनीवर फेकत व्यापाऱ्यांचा आणि मार्केट कमिटीचा निषेध व्यक्त केलाय। एमसीएन न्यूज करिता मुक्ताराम बागुल, नांदगाव। ₹700 गाडी भाडा आणि 400 रुपये कांदे होईल। चव्हाण भाव सांगा भाव कांद्याचा। हे बघा, हे 50 रुपये 50 रुपये क्विंटल। जातेगाव तांड्यावर नेली 10 क्विंटल कांदे आणले होते, गाडी भाडं 700 रुपये लागलं। त्यांचा दिवसभरची रोजंदारी धरली, कांदे काढायचे पैसे धरले, तर त्यांच्या 10 क्विंटल मध्ये त्यांना 512 रुपये झाले 50 रुपये क्विंटल प्रमाणे। या मार्केट क्रमे हरामखोर लोकांना आणि या व्यापाऱ्यांना यांना लाजा वाटायला पाहिजे। जर 50 रुपयांनी कांदे जर घेता येते तर या शेतकऱ्यांनी काय घरी काय न्यायचं, त्याच्या पोराबाळांना काय खाऊ घालायचं, रोजंदारी काय द्यायची समोरच्यांची? अरे थोडा लाजा धरा। ज्या दिवसापासून राज्य शासनाने अनुदान जाहीर केलं त्या दिवसापासून तुम्ही पिसाळ्या सारखे करताय। तुमचे स्वतःचे सुद्धा कांदे तुम्ही मार्केट कमिटीमध्ये आणून लावताय त्या अनुदानासाठी। मी तर राज्य शासनाला हेच सांगल, जे जे व्यापारी असं करताना आढळतील त्या त्या व्यापाऱ्यांचा लायसन रद्द करा आणि त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करा। मार्केट कमिटीमध्ये इतका जो घेतलेला कांदा आहे 200-300 रुपये क्विंटलचा, ते परत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आणून लावता आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर्मचारी आणि व्यापारी यांच्या मिनिभगतने परत तो दुसऱ्या दिवशी कांदा विकला जातो। अशामध्ये जो जो व्यापारी सापडेल त्या त्या व्यापाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा राज्य शासनाने। आणि हे 50 रुपये क्विंटलने कांदा पुकारताय, अरे जरा लादा धरा, मेल्यानंतर तरी तुम्हाला वरती आत्म्याला शांती मिळेल असं तरी करा काहीतरी। जय जवान जय किसान जय जवान जय किसान। कृषी उत्पन्न बाजार समितीचा कृषी उत्पन्न बाजार समितीचा